नवनाथ कांबळे यांच्या नावाने योजना सुरू करून त्यांचे स्मरण ठेवू, महापौर मुक्ता टिळक यांची घोषणा. नवनाथ कांबळे यांच्या नावाने योजना सुरू ठेवून महापालिकेमध्ये त्यांचं स्मरण ठेवू, अशी घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी केली. नवनाथ कांबळे यांच्या जाण्याने चळवळीतील एक चांगला कार्यकर्ता व महापालिकेतील उमदा सहकारी हरपला आहे. त्यांच्या नावाने योजना सुरू करून महापालिका त्यांचे कायम स्मरण करेल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी श्रद्धांजली सभेत जाहीर केले. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या शोक सभेत अनेक नगरसेवक कांबळे यांच्याविषयी बोलताना भावूक झाले होते. चळवळीतील असूनही अत्यंत शांत, संयमी, संघर्षशील, आयुष्य जगूनही कोणाविषयी कधीही चीड द्वेष न बाळगणारा, अशा शब्दात उपमहापौर नवनाथ कांबळे या आपल्या सहकार्याला महापालिकेतील नगरसेवकांनी श्रद्धांजली अर्पण केली. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कामाचे थोड्याच कालावधीत सर्वांना जीव लावणाऱ्या या नेत्यांचे सर्वांनी कौतुक केले व आपल्या भावना व्यक्त केल्या. मंगळवारी सकाळी कांबळे यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांनाच बसलेला धक्का जाणवत होता. त्यामुळे बहुतेकांनी लोकप्रतिनिधींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सर्वांनी केले. महापौर मुक्ता टिळक, खासदार अमल साबळे, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय भोसले, मनसेचे वसंत मोरे, MIM च्या अश्विनी लांडगे यांच्यासह महापालिकेतील अधिकारी व विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. प्रभागातील चांगला सहकारी गमावल्याची खंत उमेश गायकवाड यांनी व्यक्त केली. अरविंद शिंदे, संजय भोसले, अश्विनी लांडगे, वसंत मोरे या गटनेत्यांबरोबरच RPIचे डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक गणेश बिडकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, वैशाली बनकर, मंगला मंत्री, सुभाष जगताप, पल्लवी जावळे, अविनाश साळवे, लता राजगुरू, रघुनाथ गौडा, हाजी गफूर पठाण, योगेश ससाने, शंकर पवार, प्रवीण चोरबोले, अजय खेडेकर आदींची यावेळी भाषणे झाली. आपण या सगळ्या काम करत असताना गेली 2 महिने ते मला सांगत आम्ही रोज बोलत असताना एकही कार्यक्रम म्हणजे चुकवला नाही, एकही कार्यक्रम चुकवणार नाही. लोकांच्या अपेक्षा वाढत असतात पदाधिकारी झाल्यावर. मला ते काळ गेल्यानंतर कळलं की रात्री ते नाशिकवरनं आले, गायकवाड साहेबांच्या वाढदिवसाला गेले, तिथं रात्री उशिरा जेवले, त्याच्यानंतर आले, परत सकाळी चालायला आले. खरंच आपण आपल्या या शरीराला द्रोहित करतो सगळे लोकप्रतिनिधी असं मला या ठिकाणी वाटत. आपल्या मित्रांचं, नातेवाईकांचं, कार्यकर्त्यांचं एक मोठा अपेक्षांचं ओझ घेऊन सगळे लोकप्रतिनिधी की कोणा जे पदाधिकारी होतात त्यांना ता ताण जास्त सहन करावं लागतं. नवनाथ कांबळेबद्दल काय बोलावं काय नाही मत अतिशय उद्विग्न होतो. काल सकाळी 9:30 डॉक्टर सिद्धार्थ धेंडे तर कोणाला क्षणभर विश्वास बसला नाही. 1992 सालापासून हा चळवळीतला खरा कार्यकर्ता मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका छोट्याच्या खेड्यातून पुणे शहरात आला आणि पुणे शहरात येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन त्या विचाराला पायी पुण्यासाठी गेली 25 वर्ष पुण्याच्या राजकारणात समाजकारणामध्ये काम करत असताना हा मित्र आपला गेलाय. खरोखर सर्व नगरसेवकांना खूप मोठा धक्का आहे आणि मला असं वाटतं त्या सर्वांना चमडीवर आणलं असेल असं त्यांच्या निधनानं. आज 40-45 वर्षापूर्वी जेव्हा पुण्याला त्यांची ओळखही नव्हती अशा प्रतिकूल परिस्थितीतनं एक दुष्काळी कुटुंब पुण्यात येतं काय. उपस्थित सर्व मान्यवर, नवनाथला श्रद्धांजली वाहण्याकरता यावं लागेल असं कधी जीवनामध्ये वाटलं नाही. 20-25 वर्षापूर्वी आमची मैत्री झाली आणि ती मैत्री सातत्याने टिकून राहिली. काल अचानक म्हणाला की नवनाथचा हा कार्यक्रम मृत्यू झाला. अजून देखील अस्वस्थ मी ते विचार की एवढा रोजच्या रोज व्यायाम करणारा माणूस, डॉक्टर आपण सांगत असत व्यायाम करा, रोजच्या रोज रुटीन आपण सांगत ठेवलं पाहिजे, परंतु नियती त्याला आपल्यातून घेऊन दिली. समाजाची सेवा करणारा एक सेवक खऱ्या अर्थाने निघून गेलेला आहे. परंतु नवनाथ निघून गेला आहे, परंतु तो समाजाला आनंद करून गेला असं म्हटलं तरी काही चुकलं.
आणि तो जो समाज त्याने आपल्या जीवनामध्ये जोडला वास खऱ्या अर्थाने आणला जाणार. आयुष्यातले 20-25 वर्ष ज्यावेळी जीवनामध्ये माणूस समाजाची सेवा करत असतो तरी माणसं एक वेगळ्या पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये जोडली जातात. गोरगरीबाचं दुःख काय हे आपण जवळ रोज पाहतो. त्या गरीब माणसाचा एक आजारच त्यांच्या जीवनातून निघून गेलेला. आता पुढच्या भविष्यामध्ये आपण कुणाकडे पाहायचं? पुणे शहराचे विद्यमान उपमहापौर माननीय नवनाथजी कांबळे यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं. पुणे महानगरपालिकेच्या आम्ही सर्व पदाधिकारी नगरसेवकांसाठी ही अतिशय दुःखाची अशी घटना आहे. मी पुणे शहराच्या वतीने, पुणे महानगरपालिकेच्या वतीने, समस्त पुणेकरांच्या वतीने माननीय नवनाथ भाऊंना या ठिकाणी आदरांजली अर्पण करते. आणि आंबेडकरी चळवळीतला एक कार्यकर्ता गेली अनेक वर्ष या चळवळीच्या माध्यमातून खूप तरुण मुलं आणि विद्यार्थ्यांच्यासाठी, त्यांच्या शिक्षणाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काम करणारा कार्यकर्ता आज आपल्यातून निघून गेलेला आहे. गेले 2 महिने सातत्याने माझा त्यांच्याशी संपर्क होता आणि आम्ही अतिशय एक दिलाने एकत्रपणे काम करत होतो. आणि आज माझा हा सहकारी हा आम्हाला सर्वांना सोडून निघून गेलेला आहे, याचं मनस्वी दुःख आहे.